नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी पुदिन्याची पाचक चटणी मी घेऊन आलेली आहे। बरेचदा असं होतं, पुदिना आपण बाजारातून आणतो आणि तो दोन तीन दिवसात निवडून ठेवलेला पुदिना दोन तीन दिवसातच काळा पडतो। तर त्याचा उपाय म्हणून मी आज तुम्हाला एक छानशी चटणी दाखवणार आहे। ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये करून 8 ते 10 दिवस आरामात टिकते आणि रोज रोजच्या जेवणात एक चमचा चटणी घेतल्याने जेवणाची लज्जतही वाढेल आणि पाचक म्हणून त्याचा उपयोगही होईल। तर चला आपण बघूया पुदिन्याची चटणी। त्यासाठी मी घेतली आहे 1 पुदिन्याची जुडी, संपूर्ण स्वच्छ धुवून निवडून वाळवून घेतलेला आहे। जेवढा पुदिना आहे त्याच्या अर्धी कोथिंबीर घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ, थोडंसं जिरं आणि थोडीशी साखर। ह्याच्यासाठी आपल्याला अगदी कमी तिखट असलेल्या 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि लिंबू, एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमधनं ब्लेंड करून सुरुवातीला पाणी न घालताच मिक्सरमधनं काढायचं आहे। पाण्याची गरजच पडत नाही। मिक्सरच्या भांड्यात पुदिना घेतला आहे, 4 मिरच्या घेतल्या आहेत। या मिरच्या अगदी कमी तिखट आहेत म्हणून 4 घेतल्या आहेत। जर तिखट असेल तर 1च मिरची घ्यायची। कोथिंबीर चिरून घेते आहे। आपल्याला या सगळ्या साहित्याला पाणी न घालताच वाटायचं आहे, म्हणजे ती चटणी बरेच दिवस टिकते। मीठ चवीनुसार घ्या, 1/2 चमचा साखर, 1/2 चमचा जिरे, जिरे सुद्धा पाचक असते, 1 इंच आलं घेतलंय, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1/2 लिंबू। आता हे सगळं साहित्य मी एकत्रित केलेलं आहे, हे मिक्सरमध्ये वाटून घेते। हे बघा, मी आता हे मिक्सरमधनं बारीक वाटलेलं आहे, परंतु पाणी न घालता वाटल्यामुळे हे अजूनही भरडच आहे। तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालू। माझ्याकडे मी पुदिना आणि कोथिंबीर धुवून पूर्ण वाळवली होती। जर तुम्ही धुतल्या धुतल्या लगेच केलं तर त्याच्यात थोडं पाणी असतं, मग त्याला पाण्याची गरज पण नसते। पण आता मी मोजून 2 ते 3 चमचे पाणी घालून ही चटणी पुन्हा वाटते, म्हणजे एकदम बारीक वाटून होईल ती। आता पुन्हा एकदा मी वाटून घेते हे सगळं मिक्सचर। वाटून हे बघा, चटणी वाटून झालेली आहे, परंतु एक गोष्ट मी त्याच्यात घालायची विसरली आहे, तर ती तुम्हाला मी आत्ता घालून पुन्हा एकदा आपण मिक्सर फिरवून घेऊया। आपल्याला 1/2 चमचा काळं मीठ घालायचं राहिलेलं आहे, तर ते काळं मीठ आपण घालूया आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेऊया। तुम्ही हे सर्व साहित्य घालतात घातले आहे त्याच वेळेला घातलं तरी चालेल। बघा, ही चटणी आता एकदम छान बारीक वाटून झालेली आहे। ही चटणी तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता। 8 ते 15 दिवस आरामात ही फ्रीजमध्ये खूपच छान राहते। पुदिन्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत। आता ह्या चटणीचा उपयोग काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते। त्याहीपेक्षा जास्त उपयोग होत असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ह्याची लिंक तर दिलेलीच आहे, त्याचबरोबर ह्याचे आणखीन काय फायदे आहेत ह्या चटणीचे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। ह्या चटणीचा उपयोग आपण जेव्हा ताक करतो तेव्हा ताकात थोडीशी चटणी टाकली तर त्या ताकाला छान चव येते। तसेच आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लिंबू सरबत जर तुम्ही केलं तर थोडीशी चटणी, 1/2 चमचा चटणी आणि लिंबू पाणी आणि थोडंसं मीठ घातलं तर छान लिंबाचं खारं सरबत पण तयार होऊ शकतं। तसेच पाणीपुरी जर करायची असेल तर ह्या चटणीचा उपयोग पाणीपुरीच्या पाण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता।
तर आता ही चटणी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, बेलचा आयकॉन दाबा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।